नाही उठत
दगड मारण्याचा प्रयत्न केला. मग त्याने अंगावर हात उगारला. काय? शांत बसलो आणि दिले पैसे. गंभीर आहे म्हणजे दिलेस ना पैसे. आता जाऊ दे, झालेल्या गोष्टी रुगीच राहू वापस. आणि सगळे रिक्षावाले सारखे नसतात. आई शंका आहे मला. नाणी कसली शंका? सगळे रिक्षावाले सारखे नसतात याबद्दल. का बरं? आज याने बळजबरीने जास्त पैसे घेतले, मी काहीच करू शकलो नाही. उद्या त्याने तुझ्यावर हात टाकलं तर काय करणार मी? रमेश, अरे सोपा आहे का ते? मुस्काटात मारे मी कुणी माझ्यावर हात बी टाकला तर. पोलीस आणि इतर लोक असतातच की नाही आजूबाजूला? काहीतरी वेड्यासारखं आर्ग्युमेंट करू नकोस. काय? काही उपयोग होत नाही कुणाचा. इथे आपला डिफेन्स आपल्यालाच करावा लागतो. काहीतरी कराटे वगैरे शिकायला हवं तुम्ही. आता फार होत आहे तुझं हे. काय चाललंय काय आहे? पण आता वेळ घे. होती तेव्हा काही केलं नाही. 28 वर्षी काय शिकते कराट? आपण बाहेर जाऊ कुठल्याशा चांगल्या हॉटेल मध्ये बसू शांत. तिथंच खाऊ थोडस. गार हवा लागली की हुशारी वाटेल तुला. पटकन सामान त्यापेक्षा मी इथेच पडतो थोडा वेळ. डोकं जड झालंय का? सॉरी. तू जाऊन काहीतरी खायला आणतेस का माझ्यासाठी? Thank you.
शेपूट घालू, बोलली असतीस तर काय मेली असतीस, मारलं असतं त्याने तुला. अरे काय मोगलाई लागून गेले का दादागिरी करायला कुणावर ही कुठेही? काहीतरी कारण काढून मला त्रास देत असतो, पण आता त्याची खैर नाही. नंबर टिपून रिसर्च कंप्लेंट नोंदवणार त्याची. पोलिसांना ऍक्शन तर नको घेऊ दे. तू रडू नकोस गो उगाच. परिणाम वाईट होती. तुला काय हवंय? तुला काय करायचंय त्याच्याशी? तू माझ्या घरात येऊ मलाच. हे तुझं घर कशावरून? तुझं घर चल म्हणून टाकाव. प्रूफ? अरे या घरातली प्रत्येक वस्तू माझ्या मालकीची. हा टेबल, ही खुर्ची, हा खिडकीचा पडदा, ही पुस्तकं, हा चहाचा कप. नाव लिहिलंय तुझं त्यावर? कपावर नाही पण हो, या पुस्तकावर आहे. हे बघ, बघितलंस? हा मग मग काय, ते माझं नाव आहे. कशावरून? तुला अशी दादागिरी करता येणार नाही. येते महागात पडेल. कुठे बाई? कुठे? अरे ती बायको आहे माझी. अरे कशावरून? अरे
तुम्ही इथे बसा साहेबा, शांत बसा, बसा हो। अरे वा एरिस्टोक्रॅट, चांगलं ब्रँड आहे, घेऊ का थोडी? आज तुम्हाला पुढचा भेटायला आलो का? का सांगितलं नाही का मुद्दा? पण मला तुम्हाला भेटायची अजिबात इच्छा नाही। आधीच माझ्या आयुष्याची खूप मोडतोड केली आणि आता साहेबा आपली शेवटी खुन्नस काय हो? तुम्ही जाओ इथून। नाही जाणार। हे बघा साहेबा, परत कशाला सगळं शो करायचं? तुम्ही उगा तोंड वर करून आम्हाला बोलायचं, आम्ही आमच्या मनाप्रमाणेच वागायचं। पर्यायानं तुमचाच अपमान। नका वेळ वाया घालूया सारंबाचं प्रतिकार। बोला तुमची आपल्याशी एवढी खुन्नस का? पिढी जात आहे ते। पिढी जात? काय पिढी जात? खुन्नस। अच्छा, म्हणजे रिक्षावाल्यांशी तुमची खुन्नस पिढी जात? तुमच्या पंजोबांपासून। ती कशी काय? ते वकील होते कोल्हापूरला, कोर्टा टांग्याने जायचे म्हणून रिक्षामध्ये जळायचे। घोडा पळवला एक दिवस टांग्याचा। कोणी? रिक्षावाल्यांनी। आता मध्ये मध्ये बोलू नका। बरं साहेबा बोला, तुम्हीच बोला। त्याच्या शेपटीच्या केसांचे गोंडे करून रिक्षाचे पडदे सजवले आणि आमच्या वाड्याभोवती गराडा घालून धनाधन टेपरे वाडे पिटत दोन दिवस दोन रात्री रिक्षा फिरवल्या। पुढं तिसऱ्या दिवशी सकाळी थोरल्या बा कंप्लेंट नोंदवायला घराबाहेर पडली। जाऊ दिलं नसेल त्याला, निम्मांतरच गेले असतील। पाठीमागून हल्ला केला, तलवारी काठ्या चॉपर्स। मेले तर नाही ना? पुढं सोडव बाबा, तसे तुकडे जुळून शरीर सांगत बसली होती म्हणणं। शाबास। आमच्या आजोबा मात्र पट्टीचे शिकारी। आता त्यांचं काय झालं? काही उमेदीत महिन्याला दोन तरी रिक्षावाले टिपायचेच। म्हणजे अहो गोळीबार, गोळ्या घालायचे सरळ। एवढ्या रिक्षावाल्यांचे खून पाडले त्यांनी स्वतःच्या हातांनी आणि ते पचवले सुद्धा। तेव्हा गव्हर्नमेंट आमचं होत ना, रिक्षावाले मायनॉरिटीच होते, जवळजवळ भूमिगत। मी समजलो नाही साहेबा। तर तुमचा दोष नाही, तुमच्या जमातीला समज कमी, त्यात बैमान जमात। तुमच्यातलेच काही पैसे फेकले की जिबा बाहेर काढून गर्दी करायचे आजोबांसमोर, आपतांचं ठाव ठिकाणा सांगायला। एकाला टिकून काढला साले, त्यांनाही टिपलं शेवट। त्यांनाही आई घाल्यांना अवॉर्ड घेतलं सरकारचा आजोबांनी, शौर्य पदक। हा बुडा, वडिलांच्या वेळी काळ बदलला होता, तुमची श्रीमंती राहिली नव्हती। दोन टोकं जुळवता जुळवता त्यांच्यातली शिपाई गेली, फार मरून गेली। त्यांनी तुमचे जुलूम खूप सहन केले शांत राहून। मी लहान होतो तेव्हा पण संस्कार झालेच असतात, शिवाय रक्तातून हे काहीतरी येतच ना। दारू बरी या साहेब, कळत मला तुम्ही किती वाईट आहे। नीच, पायाखाली तुडवावं तुम्हाला येतच। आता पापड मागू का साहेब?
बाहेर पडण्यासाठी धुसफुसती आहे. मी आता त्याला स्पष्ट सांगतो.
देहानी करा शत्रु के मनावसादे नेम नाही सर्व बाजूंनी कडक कोट नाकेबंदी व्हायला हवी एवढा दमडा तुझ्या गाडी
अंगाला हात लावला तू दादागिरी करतोस अरे करतोस शिव देतोस सुशिक्षित म्हणून काही मार झाला बरे तुला चल उचल परत हात बघा माझा तसा हेतू नव्हता मी खरंच खरंच काय खरंच अरे ना
25 वर्षाची कोणी पूर्ण करतो रिक्षावाल्याचा पूर्ण बंदोबस्त झालाय. बरोबर आहे, आम्ही चांगले न उचलतो म्हणून तुमचं फावत पच्चमजी. Thank you.
गॅस इतक्यात मिळणार नाही याची व्यवस्था केली आपण. आबा म्हणजे आजोबा, वडील नाही पठ्ठा, ते स्वर्गस्थ नाहीत अजून. स्टोला रॉकेटची अंघोळ घातली, पेटवला की भडका, आणि गॅस नाही म्हणजे ती स्टो पेटवणारच. बाई चांगल्या दिसतात म्हणून माना वळतात ना तुमच्या. आता वळवा, दाखवा हिंमत तिच्याकडे माना वर करून पाहण्याची. मांजरासारखे सरळ झाला डोंगराला, डोंगराला पाय लावून पळून जाशील रे. शिपाईगिरी पहा आमची, शिपाई सावधान, या देशाचा मी संरक्षक, भारत माझे गाव, सैनिक माझे नाव. Yeah.